आज सकाळी बोलत असताना संजय राजाराम राऊत यांनी आदरणीय देवेंद्र फडणवीसांची लायकी आणि सामन्यामध्ये अग्रलेखामध्ये त्याची कॅपॅसिटी बद्दल बोललेला आहे आणि दिलेला आहे. आता कोणी कोणाची लायकी काढली हे अगर आम्ही बोलायला गेलो किंवा लायकी ओळखली हे आम्ही बोलायला गेलो तर आम्ही त्याच्या रश्मी ठाकरेंजींना सामन्याचा संपादक बनून संजय राजाराम राऊतची लायकी काढली किंवा लायकी ओळखली असं आम्ही म्हणायचं का? ज्याचे एक साधा ग्रामसेवक बनण्याची लायकी नाही, कॅपॅसिटी नाही, तो 2019 महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री बनण्याची स्वप्न हाच संजय राजाराम राऊत बघत होता आणि पवार साहेब हे माझंच नाव चालवणार म्हणून आमदारांना फोन करायला लागला आणि ह्याच्या लायकीप्रमाणे 2 ते 3 पेक्षा जास्त आमदार त्याच्या बैठकांना जमलेच नाही. म्हणजे हीच का ह्याची लायकी आहे? राजाराम राऊतांच्या मुलाला म्हणजे त्याचा जो आमदार भाऊ आहे सुनील राऊत ह्याची उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री असताना लायकी कदाचित ओळखली आणि म्हणून महाविकास आघाडीच्या सरकारच्या मंत्रिमंडळामध्ये एवढा संजय राजाराम राऊतचा थैत्याट करून पण साधा राज्यमंत्री पण बनवला नाही. आणि हीच काय तुझी लायकी? या लायकीबद्दल थोडं बोल, तुझ्या कॅपॅसिटीबद्दल जरा बोल. हा एक मानलं पाहिजे की राजाराम राऊतांच्या कुटुंबामध्ये भरपूर कॅपॅसिटी आहे. मग ती कशात? खिचडी चोरण्यामध्ये. त्यांना का अख्खं कुटुंब, मुलगा, भाऊ, पार्टनर, पूर्णच पूर्ण अख्खं कुटुंब खिचडी चोरा काम गरीब कामगारांसाठी असलेल्या खिचडी चोरीमध्ये सगळ्यांची नावं आलेली आहे. ही कॅपॅसिटी अजून कोणाच्याही कुटुंबामध्ये नाही. जी खिचडी चोरी करण्याची कॅपॅसिटी ही राजाराम राऊतांच्या कुटुंबामध्ये आहे ह्यासाठी तुम्हाला खरंच मानलं पाहिजे. म्हणून उगाच आमच्या फडणवीस साहेबांच्यावर लायकी कॅपॅसिटी या सगळ्या लुगोण्यापेक्षा तुझी आणि तुझ्या मालकाची काय लायकी, काय कॅपॅसिटी राहिली आहे? साधा ग्रामसेवक आणि पोलीस पाटील बनण्याचे लायकीचे तुम्ही लोक नाही आणि मुख्यमंत्री बनण्याचे स्वप्न तू बघतोस बघता. म्हणून पहिल्या स्वतःच्या लायकी आणि कॅपॅसिटी बद्दल विचार कर आणि मग आदरणीय फडणवीस साहेबांबद्दल बोल. कारण का ह्याच आदरणीय फडणवीस साहेबांनी 5 वर्ष मुख्यमंत्री असताना तुझ्या मालकाची लायकी नसताना पण त्याचे फार लाड केले, कॅपॅसिटी नसताना पण त्याला फार त्याला मोठं केलं. म्हणून पहिलं तुझ्या आणि तुझ्या मालकाची कॅपॅसिटी आणि लायकी बघ आणि मग आदरणीय फडणवीस साहेबांवर बोल. आणि ह्याच बरोबर मी आमच्या मित्र पक्ष शिवसेनेचे आमदारांना सांगेन शिंदे साहेबांबरोबरच्या की तुम्ही किती शिंदे साहेबांना त्रास देणार ह्याला काही मर्यादा आहे. कधी ऍडच्या निमित्ताने त्यांना त्रास देता, कधी अशी वक्तव्य करून त्रास देता आणि मग शिंदे साहेबांना स्पष्टीकरण द्यायला लागतं. म्हणून आमच्या मित्रपक्षाला पण सांगेन आदरणीय फडणवीस साहेबांनी काय करावं, कुठे काम करावं, एवढा बोलण्या एवढे आपण मोठे नाही आहोत. त्यांना योग्य वेळी ते निर्णय घेतील. आज महाराष्ट्राला प्रगतीपथावर घेऊन जाण्यासाठी शिंदे साहेबांबरोबर आणि अजितदादांबरोबर अतिशय प्रामाणिक पद्धतीने आणि कार्यक्षम असे उपमुख्यमंत्री म्हणून गृहमंत्री म्हणून आमचे फडणवीस साहेब काम करतायत. या तिघांना काम करून द्या. उगाच आपण बडबड करत राहिलो तर उगाच या संजय राजाराम राऊत सारख्या लायकी नसलेल्या लोकांना उगाच फुलटॉस देऊ नका.
एवढंच माझ्या मित्र पक्षाच्या सहकाऱ्यांना आमदारांना मी सांगेन। आज त्यांनी सकाळी हाही उल्लेख केला की आज जसं पाच राज्यांच्या निवडणुका करायची जाहीर होतील तशी मुंबई महापालिका आणि अन्य निवडणुका पण निवडणूक आयोगाने जाहीर करावी। मग त्यासाठी तुझ्यासारख्या अनाडी माणसाला सांगेन की कोर्टामध्ये असलेल्या उबाटा सेनेच्या ज्या काही याचिका आहेत त्या पहिल्या मागे घ्या आणि मग निवडणूक आयोगाला लगेच निवडणूक आयोग लगेच निवडणुका महापालिकेचे लावून देतील। मुंबई सकट सगळ्यात आम्ही तयार आहोत। पण एका बाजूला उबाटावाल्यांनी स्वतः याचिका टाकायची आणि दुसऱ्या बाजूला त्यांचे हे कार्टे बोलणार काय निवडणुका लावत नाही निवडणूक आयोग। पहिलं कोर्टातून याचिका मागे घ्या आणि मग निवडणुकीसाठी आम्ही सगळेजण तयार आहोत। धन्यवाद। बोला साहेब। रायगड लोकसभा ठाकरे गटाचा उमेदवार म्हणजे अनिल कितीच यांनी आपली जाहीर केली आहे लोकसभेसाठी। माझ्या मला माहित नाही कोणी कोणाची जाहीर केलेली आहे काय झाली, पण उमेदवारी किती जाहीर केल्या तरी तिकडे आमच्या महायुतीचाच खासदार निवडून येणार, म्हणून स्वतःच्या निवडणुका जाहीर करून नावं जाहीर करून निवडणूक जिंकत नाही एवढं मी या निमित्ताने सांगेन। सोबत राहून अफजल खानासारखी मिठी मारावी असं वक्तव्य बच्चू कडूंनी केलं आहे आणि भाजपला थेट इशारा आहे। बच्चू कडूजी स्टेटमेंट वक्तव्य आम्ही सातत्याने बघतोय। आमच्या देवेंद्रजींचे आणि मुख्यमंत्र्यांची बरोबर त्यांचे अतिशय चांगले संबंध आहेत, योग्य वेळी त्यांचे हे वक्तव्य थांबतील अशी अपेक्षा मी करतो। साहेब मनोज जरांगे पाटील आज नाशिक दौऱ्यावर आहेत आणि तिथे भुजबळांच्या बालेकिल्ल्यात ते सभा घेत। मनोज जरांगे पाटलांचं राज्यभरामध्ये सभा चालू आहे, सभेंना चांगला प्रतिसाद त्यांचा भेटतोय, मराठा समाज मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना ऐकायला भेटतोय आणि तसंच ते नाशिकमध्ये पण जात आहेत। अशाच पद्धतीने मराठा समाजाला एकत्र करण्याचं काम मनोज जरांगे पाटलांनी करावं, आम्ही सगळेजण एकत्र म्हणून समाज हितासाठी एक दुसऱ्या बरोबर आहोत। त्यांनी पत्रकार परिषद घेऊन असंही म्हटलंय की सरकारमध्ये लवकरच फूट पडेल। कोणी मनोज जरांगे आता ते मी ऐकलेलं नाही आहे म्हणून मी त्याच्याबद्दल काही वक्तव्य नाही करतो। पाच राज्याच्या निवडणुका होत आहेत आणि यावेळी संजय राऊत यांनी असं म्हटलं की विकास आघाडी आहे इंडिया याच्यातर्फे ते निवडणुका लढतो। हा म्हणजे कारण का उभाटाचे स्वतःचं चिन्ह नाही स्वतःचा पक्ष नाही यांना कलानगरच्या बाहेर यांचे वाढण्याची लायकी नाही म्हणून उगाच कुठे राजस्थान मध्य प्रदेश हे सगळे मोठे भाषे झाले। तुमच्या चौकटीच्या बाहेर तुमच्या वरांड्याच्या बाहेर तुम्हाला कोण ओळखत नाही म्हणून तुम्हाला ते इंडिया अलायन्सच्या नावाने बोंबला मारायला लागतात ना। तुझं स्वतःच्या पक्ष मालकाच्या पक्षाचं चिन्ह तरी आहे का, नाम तरी स्वतःकडे आहे का, म्हणून असे मोठे मोठे वक्ते बोलण्यापेक्षा लायकीप्रमाणे बोलावं। सर संजय राऊत असं म्हणतात की बाळासाहेबांना विठ्ठल म्हणत सेना फोडली, भाजपने फोळा झोळा राज्य करा ही नीती राबवत आहे, सेना फोडली आता राष्ट्रवादी फोडली तिकडे समाजवादी फोडली, मात्र आता ते एकत्र येत आहेत, भाजपला करायचं ते करू द्या, मूळ विचार पक्षाकडे असतो। मग बाळासाहेबांना तुझाही विठ्ठल होते ना, मग त्यांचं घर का फोडलं, राजसाहेबांनी उद्धव ठाकरे मध्ये भांडणं का लावली, आता आदित्य आणि तेजस मध्ये भांडणं का लावताय। एका बाजूला बाळासाहेबांना विठ्ठल म्हणायचं आणि बाळासाहेबांचं घर फोडण्यासाठी शकुनी मामाची भूमिका राबवायची, तसंच पवार साहेबांबरोबर एका बाजूला पवार साहेबांच्या ना विठ्ठल म्हणायचं आणि दुसऱ्या बाजूला अजितदादा आणि सुप्रियाताई आणि ह्यांच्या घरामध्ये पवार कुटुंबामध्ये फूट कशी पडेल त्याच्यासाठी दिवस रात्र प्रयत्न करायचे। मग तुझ्या विठ्ठला ज्यांना ज्यांना तू विठ्ठल म्हणतोस त्या विठ्ठलांसाठी घरामध्ये त्या विठ्ठलांच्या घरामध्ये आग आणि काड्या लावणारा तूच शकुनी मामा सूर्याजी पिसाळ, म्हणून दुसऱ्या जणांना हे सगळे मोठे मोठे सल्ले देण्यापेक्षा तुझ्या घरात प्रत्येकाच्या घरामध्ये काड्या लावण्यापासून तू पहिलं थांबव, तुझ्या विठ्ठल ज्यांना ज्यांना तू मानतोस आणि मग दुसऱ्यांना सल्ले दे। राष्ट्रवादीची जी सुनावणी सुरू आहे त्यामध्ये हुकुमशहा संबोधलं गेलं त्यावर संजय राऊत म्हणतात याच हुकुमशहाने अजित पवार यांना मंत्रीपद दिलं, भुजबळ यांना मंत्री केलं, कोणाला हुकुमशहा म्हणता लाज वाटायला पाहिजे? बाळासाहेबांना जे हुकुमशाह म्हणून बाळासाहेब स्वतः आपल्या पद्धतीने बोलायचे, मग त्याच हुकुमशाहांनी जे
या संजय राजांना राऊतला नोकरी पासून खासदारकीपर्यंत सगळं दिलं, मग त्याच हुकुमशहाच्या घरामध्ये का फोडके का त्या हुकुमशहाचं घर का फोडलं? मग त्या बाळासाहेबांच्या मुलाला जेव्हा संधी भेटत होती किंवा 19 त्याचं नाव चालत होतं त्याच्या विरुद्ध मग संजय राजाराम राऊतला स्वतः मुख्यमंत्री बनण्याची इच्छा का झाली? म्हणून हे फालतू सल्ले देण्यापेक्षा तुझ्या घरामध्ये तू स्वतःच्या आयुष्यामध्ये आणि स्वतःच्या मालकाच्या घराच्या मध्ये काय राजकारण केलंय कसं काढ्या लावलं हे पहिलं बघ आणि मग दुसऱ्यांना सल्ले देण्याची हिंमत कर। यावर ते असंही म्हणतात की आमच्यावर पण असेच आरोप केले होते, यांना दिल्लीवरून स्क्रिप्ट येते आणि हे वाचून दाखवत। तुझं स्क्रिप्ट नेमकं कोण देतं? माझा मुद्दा तो आहे, तुझा स्क्रिप्ट तुझी स्क्रिप्ट मातोश्रीवरून येते, सिल्वरवरून येते, त्या 10 जनपदवरून येते। तू असा राजकीय लावारीस आहेस की तुलाच माहित नाही तुझी स्क्रिप्ट कुठून येते। तू असा कलाकार आहेस त्याला माहितच नाही की माझ्या डायरेक्टर कोण आहे। म्हणून पहिले पहिले स्वतःची स्क्रिप्ट पहिले कुठून येते हे पहिला पत्ता सांग आणि मग दुसऱ्यांचे पत्ते पत्ते विचार। फडणवीसांबद्दल बोलताना ते असं म्हणतायत की काय वेळ आली आहे, जे मुख्यमंत्री होते त्यांना ऐरागैरा उठतो आणि त्यांना सल्ले देतो, फडणवीसांची लायकीच काढली आहे, आता बघू काय होतं ते। स्वतःची लायकी नसताना किंवा स्वतःच्या मालकाने तुझी लायकी ओळखली म्हणून तर अश्मी ठाकरेंना संपादक बनवलं आणि तुला बाहेर काढलं। तुझी लायकी नव्हती तरी तुला मुख्यमंत्री बनायचं होतं ना 19 तुझ्या मालकाला साधा ग्रामसेवक बनण्याची लायकी नाही पण पवार साहेबांनी बनवलं की नाही मुख्यमंत्री? आणि तुझ्या भावाची लायकी नव्हती म्हणूनच तू महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये तुझा भाऊ साधा राज्यमंत्री पण बनला नाही। म्हणून स्वतःची लायकी स्वतःच्या कॅपॅसिटी प्रमाणे बोलायचं आणि मग दुसऱ्यांच्या लायकी आणि कॅपॅसिटी बद्दल बोलावं, कारण का फडणवीस साहेबांच्या उंचीच्या माणसाच्या बद्दल बोलण्याची तुझी लायकी नाही आणि तुझी क्षमता पण नाही। असंवेदनशील आणि खुनी सरकार आहे हे, आणि या सरकारचा संपूर्ण जर कारभार पाहिला तर यांनी खून संपूर्ण नांदेडमध्ये खुनी हल्लेचा म्हणजे जो प्रकार घडला हॉस्पिटलच्या बाबतीत त्यावर सुप्रिया सुळे असं म्हणतात आणि म्हणूनच हॉस्पिटलला क्लीन चिट मिळाली। सुप्रिया ताईंना आमच्या सरकारवर टीका करण्यासाठी जेवढा वेळ आहे किंवा आमच्या सरकारला सल्ले देण्यासाठी आमच्या सरकारला खुनी म्हणण्यासाठी म्हणण्याची जेवढी ती वेळ देतात तेवढाच वेळ अगर करोना काळामध्ये थोडा पवारसाहेबांनी बसवलेल्या उद्धव ठाकरे मुख्यमंत्री म्हणून जे काय महाराष्ट्र आणि मुंबईच्या लोकांना करोनाच्या नावाने जे तर खून करत होते जो मास मर्डरर कोण असेल तर हा उद्धव ठाकरे होता। थोडं तेव्हा त्यांना अगर समजवलं असतं ना करोना काळामध्ये मुंबई आणि महाराष्ट्रातले एवढे बळी गेले नसते, तेव्हा तुमच्या नाकाखाली तुमचा बसवलेला मुख्यमंत्री महाराष्ट्रामध्ये करोनाच्या नावाने भ्रष्टाचार करत होता, मुंबई कोविडच्या नावाने भ्रष्टाचार करत होता। तेव्हा ताईंनी कोणालाही खुनी म्हटलं नाही, तेव्हा ताईला कुठली चूक दिसलं नाही, तेव्हा त्यांचा झालेला भ्रष्टाचार होत असताना दिसत नाही। म्हणजे हे फक्त नुसती राजकीय टीकाच आहे एवढंच मी म्हणेन। उद्धव ठाकरे यांना ज्यावेळी अध्यक्ष केले त्यावेळी राज ठाकरे यांना अध्यक्ष केलं असतं तर मराठी माणसाला न्याय मिळाला असता। रामदास कदम अतिशय योग्य आहे, कारण का बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जाण्याची क्षमता कॅपॅसिटी ही फक्त राजसाहेब ठाकरेंमध्येच आहे। कुठलाही जुना जाणकार शिवसैनिकांना ज्यांनी बाळासाहेबांबरोबर काम केलंय तुम्ही कोणालाही त्यांना विचाराल तर हीच भूमिका प्रत्येकाची आहे। ज्याची लायकी नाही त्याला उगाच पक्षप्रमुख केलं, म्हणूनच आज शिवसेना नावाच्या पक्षाची अशी अवस्था झालेली आहे, म्हणूनच एकनाथ शिंदे साहेबांना खरी शिवसेना वाचवण्यासाठी भूमिका घ्यायला लागली। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा, तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।